जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. दर निवडणुकीची मतमोजणी बडनेरा रोडवरील नेमाणी गोडाऊन येथे होत असे, परंतु यंदा विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक त्यांनी घेतली. मतदारांनी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलंय. लोकसभा मतदारसंघाचे 26 एप्रिलला मतदान होणार आहे. आपण मुख्य निवडणूक आयुक्त अमरावती जिल्ह्याचं म्हणून आपल्या नेतृत्वात एक निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कुठपर्यंत तयारी झालेली आहे आणि किती अधिकारी कर्मचारी या निवडणुकीमध्ये व्यस्त राहणार आहे? आता निवडणुकीची तयारी खूप महिन्यापासून सुरू आहे प्रशासनामार्फत. सुरुवातीला आपला उद्देश होता की अमरावती जिल्ह्यात जेवढे नागरिक 18 वर्षाचे वरचे आहेत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आले पाहिजे. या संदर्भात खूप महिन्यापासून आपले जे PLOs आहेत किंवा EROs आहेत या विषयावर काम करत होते. आता आपली पूर्ण तयारी मतदानाच्या दिवशी लोकांना कसे मतदान केंद्रावर आणायचे आहे आणि मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहे. या संदर्भात प्रशासनामार्फत पूर्ण तयारी आहे. आपले मतदान केंद्र रेडी आहे आणि लोकांना जे काही सोयीसुद्धा पाहिजे असतात मतदान केंद्रावर ते सुद्धा देण्यात आले. आता अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना मला आवाहन करायचे आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन त्यांच्या मतदानाचा हक बजावला पाहिजे. यावर्षी काही मतमोजणी केंद्र काही चेंज झाले दुसरीकडे करणार आहे का? आता इलेक्शन कमिशनमार्फत अमरावती जिल्ह्यात एक मोठा EVM गोडाऊन जे आपण लोकशाही भवन म्हणत आहे ते मंजूर झाला होता आणि ते आता कम्प्लीटसुद्धा झालेलं आहे. आपले अमरावती जिल्ह्यात जसा लोकशाही भवन कम्प्लीट तयार झालेला आहे असा कुठल्याही जिल्ह्यात आतापर्यंत नाही आहे. ही खूप चांगली बाब आहे. म्हणून यावर्षी जे आपलं लोकसभा इलेक्शन आहे आणि पुढे विधानसभा इलेक्शन होणार आहे याची काउंटिंग त्या लोकशाही भवनमध्ये केली जाणार आहे आणि ते लोकशाही भवन सगळी सोयीसुद्धा असं परिपूर्ण आहे.